नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर भारत यलगडा सहाय्यक प्राध्यापक डिपार्टमेंट ऑफ जॉग्राफी के आर टी आर बी एच कॉमर्स एम सायन्स पॉप्युलरली नोन एज केच कॉलेज विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम आजच्या तासिकेमध्ये आपण जी जी दोनशे वीस बी जॉग्रफी ऑफ महाराष्ट्र म्हणजेच महाराष्ट्राचा भूगोल हा जो स्पेशलचा पेपर यामधील चॅप्टर नंबर एक अॅग्रिकल्चर हा टॉपिक बघत आलो आहे विद्यार्थी मित्रांनो आपण मागील तासिकेला आपण बघितलंय की प्रॉब्लेम ऑफ ऍग्रिकल्चर इन महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या ॲग्रिकल्चरचे प्रॉब्लेम आपण बघत आलो त्यामध्ये बघितलं असं नैसर्गिक समस्या कोणकोणत्या त्यानंतर आर्थिक समस्या कोणत्या आहेत त्यानंतर तांत्रिक समस्या असतील त्याविषयी कोणत्या कोणत्या आहेत तर आजच्या तासिकेला आपण बघणार आहोत सामाजिक व आर्थिक समस्या कोणकोणत्या याचा दोन्ही असणाऱ्या मागील तासिकेला बघितलेल्या आर्थिक समस्या त्यात असणाऱ्या आर्थिक आर्थिक बरोबर सामाजिक समस्या कशा आहेत त्याचाही आपण आजच्या तासिकेला मागोवा घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो मागील तासिकेचा थोडासा मागोवा घेत असताना याविषयी आपण थोडेसे बघूया की महाराष्ट्रातील शेती काही समस्यांनी अजूनही ग्रासलेली आहेत कमी उत्पादकता असेल दुर्लक्षित मृदा संवर्धन असेल किंवा हंगमोत्तर तंत्रज्ञानातील समस्या असेल अशा इथल्या शेतीच्या विशिष्ट समस्या आहेत आता कमी उत्पादकता म्हणजे काय की स्वातंत्र्योत्तर नियोजन काळामध्ये बहुतांश पिकांचे उत्पादन वाढले असले तरी या उत्पादक उत्पादकतेची तुलना जागतिक कृषी उत्पादकतेशी केल्यास आपल्या अनेक पिकांची उत्पन्न आजही कमी होते असे आढळले आहेत भात भू गु गहू गु, असेल भुईमुख असेल ऊस असेल या निवडक आणि व्यापक पिकाची उत्पादकता यातून हेच लक्षात येते यात काही उत्पादकतेचे काही महत्वाचे पुढील प्रमाणे आहेत का आज लहान शेतकऱ्यांना आवश्यकतेनुसार खते कीटकनाशके खरेदी करणे आर्थिकदृष्ट्या शक्य नसते अशा शेतकऱ्याकडे जलसिंचन सुविधा फारच कमी असतात उत्पादकता वाढवण्यास वाढविण्यासाठी ते फारसे प्रयत्न करू शकत नाही अशा या लहान शेतकऱ्यांची संख्या बरीच जास्त आहे महाराष्ट्रातील बरीच शेती हे दोन हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रफळाचे आहेत तुकडे तुकडीकरण असेल अपखंडन असेल यामुळे लहान शेती वाढत आहेत याचा परिणाम हा परिणाम आहे उत्पादकतेवर होतो असे आपल्याला माहिती आहे आता त्याही पुढे आपण जर बघितलं गेलं की महाराष्ट्रातील शेती ही मोसमी पावसावर अवलंबून आहे हे सर्वांना माहिती आहे दुष्काळी असेल अवकाळी असेल पाऊस असेल गारपीट असेल चक्रीवादळी असेल पूर असेल यासारख्या वातावरणीय आपत्तीमुळे राज्याच्या निरनिराळ्या भागामध्ये दरवर्षी पिकाचे नुकसान होत असते पावसाच्या लहरीपणाचा परिणाम ह्या येथील उत्पादकतेवर होतो हे आपल्याला माहिती आहे बहुसंख्य शेतकरी शेतीत परंपरागत कालबाह्य तंत्राचा व पद्धतीचा वापर करतात शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणावर अल्पशिक्षित व अज्ञानी असल्याने नवीन पद्धतीचा स्वीकार प्रयोगशीलता याबाबत उदासीनच आहेत यामुळे उत्पादकता वाढवण्यासाठी अडचणी येत असतात आता दुर्लक्षित मृदा संवर्धन आता जर आपण बघितलं की शेतीमध्ये वर्षभर सतत सतत कोणते ना कोणते पिके घेतले जातात एक एक मागोवा घेणे एका मागोबा एक पिके घेणे मुक्तपणे पाण्याचा व खताचा वापर करणे आणि यामुळे कृषी योग्य मुद्देचा दर्जा घसरतो शेती हा प्रमुख व्यवसाय यामुळे शेतीवर या मृदा संवर्धनाकडे निर्देश लक्ष देत नाही मृदा कणाचे स्थलांतर असेल मृदेतील पोषण द्रव्यांचा रास असेल यामुळे मृदा संवर्धनाकडे अधिक लक्ष देण्याची आवश्यकता आहे मुसळधार पाऊस असेल वादळी वारे असेल अतिरिक्त चराई असेल वृक्षतोड असेल अशा इतर अशा इतर कारणामुळे मृदा धूप मोठ्या प्रमाणावर होत आहेत इथल्या मृदेमध्ये सूक्ष्म पोषण द्रव्यांची कमतरता आढळून आढळून आली आहे जस्त किंवा ज्याला आपण झिंक म्हणतो लोह तांबे मॅंगनीज बोरॉन या महत्त्वाच्या सूक्ष्म सु, पोषण द्रव्यांच्या कमतरतेमुळे पिकाची उत्पादकता उत्पादन कमी होतेच त्याचबरोबर उत्पादनाची गुणवत्ताही कमी होत असते आणि यामुळे त्याचा मानवी आरोग्यावर परिणाम दिसून येतो गहू असेल तांदूळ असेल या दोन दो, सर्वात दोन महत्वाच्या पिकाच्या गुणवत्तेवर सूक्ष्म पोषण द्रव्यांच्या कमतरतेचा विशेष परिणाम दिसून येतो लोह या सूक्ष्म द्रव्याची कमतरता महाराष्ट्रात जास्त असून राज्याच्या बोरॉनच्या कमतरतेमुळे सर्व सर्वच पिकांच्या उत्पादकतेवर परिणाम होत असतो आता जर आपण विचार केला की महाराष्ट्रात जस्त आणि बोरा आणि जस्त व लोह अशा स्वरूपाची सर्वाधिक कमतरता आढळून आलेली आहेत कॅल्शियम कार्बोनेटच्या मृदेतील प्रमाण वाढल्यामुळे जस्त आणि लोहाची विद्राव्यता कमी होऊन अशी स्थिती उद्भवते सूक्ष्म द्रव्याची कमतरता निर्माण होण्याची प्रमुख कारणे जर आपण विचार केला की मृदेची वाढती आम्लता विमलता मृदेतील कॅल्शियम कार्बोनेटचे आधिक्य कमी असणारे सेंद्रिय द्रव्याचे प्रमाण आणि सातत्याने पिके घटल्याने घडत जाणाऱ्या घटत जाणाऱ्या सूक्ष्म द्रव्याचे पुनर्भरण न होणे यामुळे मृदा नापीक बनत आला आहे आता काही तांत्रिक समस्या जर तंत्रज्ञानाच्या विषयी समस्यांचा जर आपण विचार केला की बहुतांश कृषी उत्पादने हे नाशवंत किंवा मोसमी स्वरूपाचे असतात शेतकरी व ग्राहक या दोघांना रास्त भाव मिळवण्यासाठी हंगामोत्तर तंत्रज्ञान महत्वाचे असते म्हणजे मालाची साठवणूक करण्यासाठी मोठी मोठी गोदामे बांधावी लागतात काही वेळा मालाचा उठाव नसतो व आवकही मोठी असते अशा वेळी मोठ्या अशा वेळी माल गोदामात साठवत राहतो असा माल जर खास काळजी घेणे व सुरक्षित ठेवणे यासाठी तंत्रज्ञानाचे सहाय्य घ्यावे लागते मालाचा चढ उतार करण्यासाठी स्वयंचलित यंत्रे वापरल्यास धान्य गळती असेल वा नासाडी कमी होत असते भाजीपाला टिकवण्यासाठी मात्र आधुनिक आधुनिक तंत्रज्ञानापेक्षा काही परंपरागत कमी खर्च खर्ची पद्धती वापरल्या जातात खारविणे असेल वाळविणे असेल भाजणे असेल याचबरोबर मीठ असेल तेल असेल साखर असेल यांचा वापर करून टिकाऊ पदार्थ बनवण्याचा व्यवसाय काही ठिकाणी केला जातो म्हणजे अशा प्रकारच्या समस्यांचा आपण विचार करत असताना या समस्या कोणकोणत्या आहेत याचाही आपण मागोवा घेतला आता याच प्रकारच्या कोणकोणत्या सामाजिक व आर्थिक समस्या याचाही आपण अशात असतो घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो बघत असताना आपल्याला बघायचंय की सामाजिक आर्थिक समस्या कोण कोणत्या तर सामाजिक आर्थिक समस्या बघत असताना पहिला बघायचं शेत जमिनीचा लहान आकार व विभाजन त्यानंतर दुसरी समस्या जमिनीचे विभाजन हा एक शे आपल्या शेतीला सर्वात महत्वाची गोष्ट आहे की महाराष्ट्राची शेती असेल महाराष्ट्राच्या शेतीला लागलेला शाप असं म्हणता येईल त्यानंतर तुकडीकरण तुकडीकरणाचे काय काय परिणाम होत आहे ही एक समस्या निर्माण झाली आहे त्यानंतर विभाजीकरण आणि तुकडीकरण झाल्यामुळे त्याचे काय फायदे किंवा होतात ते आपण बघूया त्यानंतर वाढत्या प्रमाणात शेतकरी व शेतमजुराचे शेतीवर गुजराव त्यानंतर शे शेतकऱ्याचे दारिद्र्य त्यानंतर कर्ज पुट्या कर्ज कर्ज पुरवठ्याचे अभाव शेतकऱ्याची विशिष्ट मनोवृत्ती परिस्थिती त्यानंतर असंघटित कृषी व्यवसाय व प्रतिकूल परिस्थिती मर्यादित गोदामे त्याचबरोबर वाहतुकीच्या गैरसोयी व अकार्यक्षम बाजारपेठ किंवा जमीन सुधारणा पद्धत अशा वेगवेगळ्या प्रकारची आर्थिक आणि सामाजिक समस्या आहेत ज्या समस्यांमुळे महाराष्ट्रातील शेतकरी वेगवेगळ्या समस्यांनी ग्रस्त झालेल्या आहेत असं आपल्याला बघता येईल म्हणजे शेतजमिनीचा लहान आकारापासून असेल किंवा बाजारपेठेपासून अकार्यक्षम बाजारपेठेपर्यंत असेल अशा वेगवेगळ्या प्रकारच्या प्रत्येक समस्याला प्रत्येक शेतकऱ्याला किंवा महाराष्ट्रातील प्रत्येक माणसाला प्रत्येक मा शेतकऱ्याला या समस्यांना तोंड द्यावे लागते आणि या समस्या विषयी आपण एक एक समस्या विषयी आपण जाणून घेऊया आता सर्वात महत्वाची पहिली समस्या बघणार आहोत शेत जमिनीचा लहान आकार विभाजन आता जर आपण याचा विचार केला की लहान आकाराच्या शेत लहान आकाराच्या जमिनीवर शेत शेतकरी नांगर कसा फिरवणार स्वतःचे कुटुंबाचे पोट कसे भरणार काही शेतक शेत जमीन शेत जमिनीचा तुकडा एवढा लहान असतो की नांगर फिरवणे शक्य होत नाही म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी ह्या सर्वात महत्वाची गोष्ट की हा लहान शेत लहान शेती असेल किंवा लहान शेतीचा आकार जर असेल तर ह्या सर्वात मोठ्याची समस्या त्या ठिकाणी निर्माण होत असते आता ही समस्या निर्माण होत असेल लहान लहान शेताभोवती हद्द करण्यासाठी बांध असते किंवा कुंपणे घालावी लागतात आणि ही कुंपणी घालत असल्यामुळे त्यामुळे बरेच शेती यावेळेस वाया जाते आणि वाया जात असल्यामुळे शेतजमिनीचा आकार लहान लहान असल्यामुळे आधुनिक यंत्रसामुग्री असेल किंवा आधुनिक पद्धतीचा त्या ठिकाणी आपण चांगल्या प्रकारे वापर करू शकतो नाही म्हणजेच पर्यायाने ह्या गोष्टी जर आपण विचार केला तर ह्या गोष्टीचा जर आपण या गोष्टी किंवा आधुनिक पद्धती अवलंबता येत नसल्यामुळे त्या ठिकाणी साहजिकच या ठिकाणी असणाऱ्या पिकाचे उत्पादन नक्कीच कमी होत असते म्हणूनच जमिनीच्या आकारामुळे आकार लहान असल्यामुळे त्या ठिकाणी असणारा वेळ असेल श्रम असेल यांचा अपयोग जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणावर होतो कारण त्या ठिकाणी आधुनिक पद्धतीचा अवलंब करता येत नसल्यामुळे किंवा यंत्रसामग्री त्या ठिकाणी वापरता येत नसल्यामुळे त्या ठिकाणी मनुष्याला किंवा यांच्या सहाय्याने श्रम करावे लागतात आता त्या ठिकाणी सर्वात महत्वाची गोष्ट जलसिंचनाची सोयी पाहता उपलब्ध करता करून देता येत नाही कारण शेतीचा आकार असतो कारण एका शेतकऱ्याची जमीन एका विशेष ठिकाणी संलग्न असत नाही त्याचबरोबर खेड्यांची सारडी असेल किंवा जमिनीचे लहान लहानसे तुकडे विखुरलेले असतात ह्याही गोष्टी आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल म्हणता येईल आता त्यानंतर पुढे जाऊया पुढच्या जमिनीचे विभाजन हा एक शेतीला लागलेला शाप आहे असं म्हणता येईल आता जमिनीचे विभाजन हा शेतीला मिळालेला एक शाप असे म्हटल्यास काही वावगे वावगे होणार नाही एक शापच आहे असे वावगेठ होणार नाही कारण शेतीला सर्वात महत्वाची गोष्ट की जमिनीचे विभाजन होणे कारण एखाद्या शेतकऱ्याची जमीन अगर ती कसत असलेली जमीन वारसा हक्कामुळे अगर खरेदी विक्री गहाण इत्यादी अनेक वेगवेगळ्या प्रकारचे कारण असतात या कारणामुळे जमीन ही ही लोकांकडे जमिनीची लोकांमध्ये वाटली जाते आणि विभागणीमुळे लहान लहान तुकडे तुकडे होतात आणि लहान लहान तुकडे झाल्यामुळे ह्या शेत जमिनीच्या विभाजनामुळे प्रत्येक वारसदार असेल प्रत्येक प्रकारच्या जमिनीमध्ये वाटणीचा आग्रही आणि असल्यामुळे त्याच्या जमिनीचे तुकडे करून विलग तुकड्यामध्ये होऊ शकते असं आपल्याला म्हणता येईल आणि ह्या शेत जमिनीच्या तुकड्यांचे अनेक अनेक लहान लहान तुकडे आपल्याला पडलेले बघाव्यास मिळतात म्हणून गावाजवळ जमीन असेल गावापासून जी दूर असेल उत्तम सुपीकतेची जमीन असेल मध्यम किंवा कमी प्रतीची जमीन असेल बागायत जमीन असेल जिरायत जमीन असेल नदीकाठची जमीन असेल खडकाळ जमीन असेल अशा प्रत्येक प्रकारच्या जमिनीचे तुकडे आपल्याला पडलेले या ठिकाणी दिसण्याचं असतात म्हणजे अशा प्रकारचा जर आपण विचार केला की जमिनीचे विभाजन करत असताना ह्या जमिनीचं विभाजन हा सर्वात महत्वाचा महाराष्ट्रातील शेतकऱ्याला किंवा शेतीला शाप लागला आहे असं आपण या ठिकाणी म्हणूया आता त्यानंतर पुढे गेल्यानंतर पुढचा पुढचं एक बघणं आहोत तुकडी करण्याचे परिणाम आता तुकडीकरणामुळे करण्यामुळे काय फायदा होतो तर तुकडे करण्यामुळे कृषी फायदेशीर होत नाही तर बऱ्याच वेळा ती स्वतःच्या गरजेपुरतं धान्य पिकवता हो येत नाही आता एखाद्या जर शेतकऱ्याला तुकड्या जमिनीचे तुकडे सलग नसल्यामुळे पाणी पुरवठा करण्याबाबत अडचणी निर्माण होता हे सर्वात महत्वाची गोष्ट आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट काय आहे की मूलतः पाणी पुरवठा करणे हे बऱ्याच शेतकऱ्यांना परवडतच नाही कारण पाणी पुरवठा केला तर तरी सर्व लहान लहान तुकड्यांना पाणी पुरवठा करता येऊ शकत नाही किंवा शेत शेतजमिनीच्या तुकड्यावर व्यक्तिगत लक्ष ठेवणे हे आर्थिक दृष्ट्या परवडण्यासारखं नाही काही वेळेस गुरांच्या गुरांच्यामुळे पिकाची हानी होते त्यानंतर ते पिकाची चोरीही होऊ शकते एका शेतजमिनीच्या तुकड्या तुकड्यावरून दुसऱ्याकडे बी बियाणे असेल खताची वाहतूक असे करावी लागत असते आता बा, आज यामध्ये आपण बराच वेळ बघितला असेल श्रम असेल पैसा असेल खर्च होतो आणि त्यामुळे नुकसान आणि नासधूस ही मोठ्या प्रमाणात झालेली आपल्याला या ठिकाणी दिसून येईल सर्वात जर बघितलं असेल आपल्याला या ठिकाणी तर या गोष्टीचा आपल्याला विचार करता येईल त्यानंतर पुढे बघूया की शेतकऱ्या शेतकऱ्यामध्ये झगडे असेल तंटे असे निर्माण होतात आणि बरीच कोर्टे ही प्रकरणे ही कोर्टात नेली जातात मग शेतकऱ्याच्या कोर्टात कोर्टात वाया वाऱ्या सुरू होतात त्यामुळे बराचसा पैसा असेल वेळ असेल वाया जातो आणि पर्यायाने त्याचं शेती कर दुर्लक्ष कमी होत असतं म्हणजे पिकाचे अल्प प्रमाणामध्ये अल्प प्रमाणात उत्पन्न मिळते आणि गरजे स्वतःच्या गरजेपुरचे धान्य पिकवू शकत नाही ही अशी परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण होते म्हणजे कोट प्रकारणे पैशाची गरज भागवण्यासाठी शेतकरी आपल्या जमीन पर्यायाने गाव जमीन हा सावकाराकडे गहाण ठेवतो आणि शे काही कालांतराने असेल काही कालांतराने कर्ज फेडण्यासाठी असमर्थ असल्याने त्या जमीन सावकाराच्या घशात जाते आणि शेतकरी भूमिहीन वगणतो आणि शेतीमधून पुरेसे उत्पादन मिळत नसल्यामुळे शेतकरी अन्य व्यवसायाकडे वळतो आणि यामुळेच पर्यायने आपण जर बघितलं तर त्यामुळे त्या ठिकाणी ज्यामुळे दुर्लक्ष होते आणि यामुळे शेतीकडे दुर्लक्ष होते आणि याचाही परिणाम आपल्याला या ठिकाणी बघता येईल तुकडीकरणाचा जसा वेगवेगळ्या प्रकारचे परिणाम आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात आता त्यानंतर पुढचा बघूया पुढचा एक समस्या बघता ती विभाजन आणि तुकडीकरणाचे फायदे आता सर्वात महत्वाची गोष्ट शेत असेल तुकडी करण्याचे काही फायदेही आपल्याला पाहाव्यात आता काही पिकां पिकांसाठी लहान लहान आकाराचे तुकडे ही जमीन उपयुक्त ठरत असतात शेतकऱ्याची जमीन गावच्या वेगवेगळ्या भागामध्ये असते आणि एखाद्या जमिनीचा तुकडा पुराखाली गेला किंवा अन्य कारणामुळे पिकाचे नुकसान झाले असते इतर जमिनीच्या तुकड्यांपासून काहीतरी पीक हाताशी लागते असं आपल्या ठिकाणी म्हणता येईल जर ही जमीन एकाच ठिकाणी असती तर पर्जन्य असेल अवर्षण असेल किंवा अतिवृष्टीमुळे असेल पिकाच्या नुसकानीमुळे शेतकऱ्यास उपासमानाची पाळी येण्याची भीती असू शकते म्हणजे थोडक्यात असा आपण जर विचार केला की ही जमीन एका ठिकाणी असेल किंवा विभाजन असलेल्या ठिकाणी असेल तर या ठिकाणी अशाही समस्या त्या ठिकाणी आपल्याला निर्माण होऊ शकतात म्हणजे उदाहरणार्थ आपण जर बघितलं एका शेतकऱ्याकडे दोन किंवा तीन ठिकाणी असलेल्या दोन कि तीन ते चार ठिकाणी असलेली जमीन एकाच प्रकारची असत नाहीत म्हणजेच एखाद्या जमिनीचा तुकडा सुपीक असू हो शकतो तर दुसरा हा कमी अधिक कमी सुपीक सुपीकतेचाही असू शकतो काही जमिनीवर पाणी पुरवठ्याची सोय असते तर एखाद्या जमिनीवर पावसावर अवलंबून असतात त्यामुळे शेतकरी जमिनीच्या तुकड्या तुकड्यावर वेगवेगळी पिकांची पिके लावत असतात आता वाढत्या प्रमाणात शेतकरी आणि शेतमजुरांची गुजराण हा एक पुढचा आपल्याला समस्या बघायची की महाराष्ट्राची शेती महाराष्ट्राच्या जर आपण विचार केला की महाराष्ट्राची शेतीची उत्पादकता असेल मजुरांची असणारी माणसाची उत्पादकता असेल दर हेक्टरी उत्पादकता असेल किंवा दर माणसी अल्प उत्पादन असण्याचे कारण म्हणजे आवश्यकतेपेक्षा जास्त लोकांच्या सहाय्याने होणारी शेतीची मशागत होई असे आपल्या ठिकाणी म्हणतो म्हणजेच औद्योगिक क्षेत्रात असेल किंवा अन्य बिगर शेती क्षेत्राचा विकास झाला आहे का नाही त्याचा आपण विचार केला पाहिजे ग्रामीण भागात परंपरागत चालणाऱ्या लघु आणि कुटीर उद्योगांचा राहास होत असल्याने तिथे देखील हे देखील कृषी व्यवसायाकडे वळाले आहेत साहजिकत आवश्यकतेपेक्षा जास्त लोक कृषी व्यवसायामध्ये गुंतले आहेत यावर यामुळे सर्वात महत्वाची गोष्ट की या सर्व गोष्टी झाल्यामुळे शेतीवर जास्तीत जास्त ताण पडू लागला आहे आज जर आपण विचार केला की शेत जमिनीचे भाजन असेल विभाजन असेल की तुकडीकरण असेल किंवा दर माणसं जमिनीचे होणारे प्रमाण कमी असेल ह्याही गोष्टी आपल्याला बघितल्या आहेत किंवा कृषीमधील वाढती बेकारी हे दुष्परिणाम आपल्याला पाहायला मिळत असतात आता त्यानंतर पुढचा बघूया जमीन सुधारणा पद्धत आता जमीन सुधारणा पद्धत जर बघत असताना पूर्वीच्या काळी जमीनदारी पद्धत ही अस्तित्वात होती आणि जेव्हा जमीन जमिनीचे मालक जमीनदार म्हणून ओळखले जात होते तर त्याच्या जमिनीमध्ये काबाडकष्ट करून पीकणाऱ्या लोकांना कुळ असे म्हटले जात होते आता हे कुळ असे म्हटले जात नंतर आता भारतामध्ये जमीनदारी पद्धत नष्ट झाली असून कुळांना मालकी हक्क प्राप्त होण्यासाठी कायदे कानून करण्यात आलेले आहेत आता परंतु कुळाच्या परिस्थितीत फारसा फरक पर, झालेला नाहीये कारण अजूनही अनेक ठिकाणी कुळे जमीन कसतात आणि त्यातूनच जमीनदारांना मोठे खंडाची रक्कम देत असतात आता जर काही कुळे कायद्यानुसार जमिनीचे मालक मालक बनले तरी तर, एक, तर काही एका दिवसात भी भी आसे आसे खर, पा, पाई, उत्पादन वाढू शकत नाहीत असे आपण या ठिकाणी म्हणू शकतो म्हणजेच अनेक शेतकऱ्यांमुळे शेतकऱ्यांजवळ सुधारित बी बियाणे असेल खते असेल तसेच अवजारे खरे खरेदी करण्याची पै पैशाची संचलन असते त्यामुळे पूर्वीची कुळे ही जमिनीची मालक होऊन त्याचे अधिक उत्पादन वाढ करण्याची इच्छा असूनही उर उरले उर, उर उल्लेखलेल्या गोष्टीचा अभावी धान्य उत्पादन फारशी वाढ झालेली नाहीत असं आपल्या त्यानंतर पुढे जाऊया शेतकऱ्याचे दारिद्र्य शेतकऱ्याचे दारिद्र्य जर विचार केला की महाराष्ट्राचा शेतकरी हा दुर्दैवी असून दारिद्र्याने पिछाडलेला आहे असं आपल्याला म्हणता येईल म्हणजेच त्याचा जन्मताच जन्मतासमुळं आणि त्याचे वडील कर्जबाजारी झालेला असल्यामुळे त्या ठिकाणी प्रत्येक गोष्टीचा अभाव आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल म्हणूनच जर आपण तो आयुष्यभर तो कर्ज फेडण्याचा प्रयत्न करत असतो आणि जीवनात जीवन जीवनभर डोक्याचा कर्जाचा डोक्यावर कर्जाचा बोजा असतो आणि जेव्हा शेतकरी मरतो तेव्हा त्याचे कर्जाचे ओजी त्याच्या मुलाकडे आलेले असते म्हणजे या सर्व गोष्टी असल्या तर त्यामुळे शेतकऱ्याचे दारिद्र्य हे आपआप आपोपत त्याच्या कायम आयुष्यभर राहते असं आपल्या म्हणता येईल त्यानंतर कर्ज पुरवठ्याचा अभाव शेतकऱ्याचा जर आपण विचार केला तर कृषी उत्पादन वाढविणे असेल कृषी पद्धतीमध्ये अमूलाग्र बदल करायचा असेल यासाठी भांडवलाची आवश्यकता असते आणि भांडवलाची आवश्यकता असल्यामुळे त्यासाठी शेतकऱ्याजवळ पैसा असू शकत नाही आता बेबेहाणे असेल खत खत साठी असेल काही वेळेस अवजारे विकत घ्यायचे असेल तर त्यासाठी त्या शेतकऱ्याला कर्ज काढावे लागते आणि मग ह्या कर्ज काढायचं असेल तर त्यासाठी कर्ज पुरवठ्याची आवश्यकता पाहिजे असते परंतु कर्ज पुरवठ्याची आवश्यकता त्याला मिळू शकत नाही त्या वेळेला ज्या वेळेला पाहिजे त्यावेळेला उदाहरून त्यानंतर पुढे आपण बघितलं खेड्यात आजही मोठ्या प्रमाणात सावकाराकडून शेतकरी कर्ज घेतात आणि शेतकरी त्यासाठी जमीन घाण टाकतात अशा परिस्थितीत उत्पादन क्षमता ही कमी होत असते असं आपल्याला म्हणता येईल सहकारी सोसायटी असेल किंवा राष्ट्रीयकृत बँका शेतकऱ्यास कर्ज पुरवठा करतात परंतु ते नियम त्यांचे नियम आपले बघितला गेले तर ते अतिशय कठीण किंवा जाचक असतात असं आपल्याला म्हणता येईल आणि ते सहजासहजी त्यांना कर्ज मिळत नाहीत म्हणून यामुळे अजूनही खेड्यामध्ये शेतकरी सावकाराकडून कर्ज मिळवतात आणि आता त्यानंतर पुढे गेल्यानंतर आपण बघितलं शेतकऱ्याची विशिष्ट शेतकऱ्याची विशिष्ट मनोवृत्ती किंवा परिस्थिती आज आपण विचार करूया की आपला शेतकरी हा सर्वसाधारणपणे अशिक्षित दुर्लक्षित आणि जुन्या चालीरीतीचा बिलगून राहणारा कालबाह्य परंपरागत कालबाह्य असेल कालबाह्य परंपरागत पद्धती न बदलणारा असा शेतकरी आहे असं आपल्या मी थोडक्यात म्हणता येईल म्हणजेच यावेळेस आपण जर असा विचार केला की वेगवेगळ्या समजूत नशिबावर हवाला देऊन शेतकरी निर्वा निर्वाही शेती पद्धतीवर समाधान मानणारा आहेत असं आपल्या या ठिकाणी म्हणता येईल म्हणजेच जोपर्यंत जर विचार असा विचार केला की शेतकरी आपल्या मागासले पदावर न बदलण्याची प्रवृत्ती सोडत नाही तोपर्यंत येथील शेतकऱ्याची कुठल्याही प्रकारची प्रगती ही चांगल्या प्रकारे होणार नाही किती अवघड आहेत असं आपल्याला म्हणता येईल असा विचार की भारतातील शेतकऱ्यामध्ये अनेक उनीवा दोष आहेत त्यामुळे प्रत्येक परिस्थितीमध्ये सुधारणा करण्याबरोबर शेतकरी वर्गामधील अनेक गैरसमजुती दूर करणे हे एक एक महत्वाचे आहेत असं आपल्या म्हणूया किंवा खेड्यामध्ये जातीवाद असतात त्याचबरोबर गटबाजी असते भांडणे असतील तंटे असतील सतत चालू असतात यामुळे शेतकऱ्यांचा बराच वेळ वा, वेळ वाया जातो आणि त्याचा परिणाम हा शेतीच्या उत्पादक उत्पादन क्षमतेवर होतो असं आपल्या या ठिकाणी म्हणता येईल मग थोडक्यात असा आपण विचार केला की शेतकऱ्याची विशिष्ट मनोवृत्ती आणि परिस्थिती यात जर विचार केला तर महाराष्ट्र असणाऱ्या महाराष्ट्रातील खेडे खेडे जीवन असेल किंवा खेड्या जीवनामध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारचे असणारे परिणाम असेल या सर्वांचा परिणाम हा शेतकऱ्याच्या उत्पादन क्षमतेवर होत असतो आणि उत्पादन क्षमतेवर जर याचा परिणाम झाला तर शेतकऱ्याची विशिष्ट मनोवृत्ती असेल किंवा परिस्थिती असेल याचा नक्कीच त्याच्यावर परिणाम होतो आणि ती एक सामाजिक सामाजिक समस्या आपल्याला म्हणता येईल की या सामाजिक समस्येचा परिणाम प्रामुख्याने झालेला आपल्याला दिसून येईल आता त्यानंतर पुढचा पुढचा विचार करूया की असंघटित कृषी व्यवसाय आणि प्रतिकूल परिस्थिती आता जर आपण विचार केला की असंघटित कृषी व्यवसाय आणि प्रतिकूल परिस्थिती असल्यामुळे महाराष्ट्रातील कृषी व्यवसाय अजूनही कुठल्याही प्रकारचा संघटित झालेला नाही आणि संघटित झाले नसल्यामुळे त्याला वेगवेगळ्या प्रकारच्या असणाऱ्या समस्यांना आर्थिक असेल सामाजिक असेल या समस्यांना तोंड द्यावे लागतं म्हणजे प्रतिकूल हवामान असेल किंवा मान्सूनचा लहरी पण असेल किंवा किमतीमधील चढ उतार असेल कालवाह जुनी यंत्रे असेल किंवा शेतीचे अवजारे असेल ग्रामीण भागातील अत्यंत कमी दर्जाचे राहणीमान असेल इत्यादी घटकामुळे कृषीकडे दुर्लक्ष झालेले आपल्याला दिसून येईल आता याशिवाय ग्रामीण भाग असेल किंवा तरुण पिढीच्या कार्यक्षेत्रीमध्ये वंचित राहिलेला असेल आता या सर्व या सर्व गोष्टींचा परिणाम प्रामुख्याने असंघटित कृषी व्यवसाय व प्रतिकूल परिस्थिती याचाही व्यवहार झालेला असतो त्यानंतर मर्यादित गोदामे आता मर्यादित गोदाम्याचा जर आपण विचार केला की महाराष्ट्रातील शेतकरी विविध प्रकारची पिकं पिकवत असतात परंतु त्याच्या धान्यास वाजवी किंमत मिळेल याची खात्री देता येत नाही कारण आता जर आपण विचार केला की महाराष्ट्रातील महाराष्ट्रातील शेतमालाच्या विक्री व्यवस्थे व्यवस्थेमध्ये दोष आहेत आणि त्या सुविधा त्या आणि त्या सुविधा सुविधा सर्वत्र उपलब्ध होत नाहीत असं आपल्या ठिकाणी म्हणता येईल फटक्यात फिरते दलाल असेल मध्यस्थ असेल खेड्या खेड्यातून शेतमालाच्या खरेदीसाठी हिंडत असतात आणि त्या माल विक विकणे किंवा सोयीस्कर असले तरी शेतकऱ्याला वाजवी किंमत कधीच मिळत नाही असे आपल्या ठिकाणी म्हणू शकतो थोडक्यात काही वेळेस जर आपण असा विचार केला की काही वेळेस येणाऱ्या पिकाच्या खर्चा जेम ते किमती किंवा क्वचित प्रसंगी त्यापेक्षा कमी किमतीमध्ये शेतमालाची विक्री करावी लागते कारण पिकांचा चांगला भाव येईपर्यंत थांबावे लागते किंवा बाजारपेठेत जाऊन पर्यंत धान्याची विक्री करावी लागते असं आपल्या ठिकाणी म्हणता येईल थोडक्यात या जर विचार गोष्टीचा विचार केला मर्या की मर्यादित गोदामी जर असल्यामुळे या ठिकाणी शेतकऱ्याला त्या आर्थिक समस्याला किंवा सामाजिक समस्याला तोंड द्यावे लागते थोडक्यात असा आपण विचार करू की शेतकऱ्यामुळे बऱ्याच वेळा असे हे दोन्ही दोन्ही करणे आवश्यक असते कारण शेतमाला चांगला भाव हे थांबण्यासाठी धान्याची साठवण्यासाठी गोदामे असत नाहीत आणि गोदामे असं गोदामी अस नसल्यामुळे पर्याय त्या शेतकऱ्याला ही एक आर्थिक समस्या किंवा सामाजिक समस्याला त्या ठिकाणी तोंड द्यावे लागते अशा प्रकारची ही समस्या आपल्याला या ठिकाणी बघावी लागेल की असंघटित कृषी व्यवसाय असेल प्रतिकूल परिस्थिती असेल किंवा मर्यादित गोदामे यामुळे शेतकऱ्याला ही आर्थिक संचार नक्की त्या ठिकाणी जाणवत असे असं आपण या ठिकाणी म्हणूया त्यानंतर पुढे जाऊया कि पुढचं बघत असताना वाहतुकीच्या गैरसोय असेल किंवा कि अकार्यक्षम बाजारपेठ असेल किंवा अनेक शेतकऱ्यांजवळ वा शेतमालाची वाहतूक करण्यासाठी वा पुरेशी साधने नसतात म्हणजे बाजारपेठेपर्यंत उत्पादित झाले मालापासून किंवा खेड्यापासून तर शहरापर्यंत नेण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे शेतमाल शेतमाल वाहून वा नेण्यासाठी जी आवश्यक साधने असतात ती पुरेशी नसतात आणि पर्यायाने दुसऱ्यावरती अवलंबून राहावे लागत असल्यामुळे त्या ठिकाणी अकार्यक्षम किंवा अकार्यक्षम त्यामुळे गैरसोय निर्माण होतात आणि ज्या वेळेस पाहिजे त्यावेळेस देऊ शकत नाहीत म्हणजेच थोडक्यात शेतकरी खेड्या त्यामुळे शेतकरी गेड्यातच दलालांना

आणि हे वास निर्माण केल्यामुळे सर्वात महत्वाची गोष्ट आहे की यामुळे चांगल्या प्रकारे त्याला पाहिजे तेवढ्या प्रमाणात त्याचं उत्पादन त्या प्रमाणात त्याचा मोबदला त्याला मिळू शकत नाही पर्यायने त्या शेतकऱ्या त्यामुळे त्याचं त्या ठिकाणी असल्याने वाहतूकच्या गरुसोई बरोबर अकार्यक्षम बाजारपेठ त्या ठिकाणी निर्माण होते पर्यायने याचा फायदा याचा तोटा ह्या त्या शेतकऱ्याला म्हणतो किंवा सर्वात महत्वाची गोष्ट आहे की सर्वात महत्वाचा शाप किंवा सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे शेतकऱ्यांमध्ये असणारी ती म्हणजे गुप्त पद्धतीने मालाची किंमत ठरवणे वगैरे कारण या कोणमुळे शेतकऱ्याला कळत नाही की कि कुठल्या किमतीला तो माल विकला गेलाय म्हणजे जर ज्यावेळेस कागदावर लिहिला जातो त्यावेळेस कळलं जातं की शेतकऱ्याला कुठल्या किमतीने तो माल विकत गेलाय म्हणजे अशा ह्या कार्यक्षम बाजारपेठेमुळे असेल याचाही समस्या या शेतकऱ्याला किंवा महाराष्ट्रातील शेतकऱ्याला बघावेस मिळत असते असं आपल्या ठिकाणी म्हणता येईल थोडक्यात अशा वेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या मराठी शेतकऱ्याला उद्भवल्या जातात असं आपल्या ठिकाणी म्हणता येईल अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण महाराष्ट्रातील शेतकऱ्याला आर्थिक आणि सामाजिक कोणकोणत्या समस्या आहेत याविषयी आपण चर्चा केली विद्यार्थी मित्रांनो ह्याच्या तासिकेविषयी कोणाच्या मनात काही शंका प्रश्न निर्माण झाल्या असेल या ठिकाणी माझा मेल आय दिला दिला यावरती आपण मेल करू शकता आणि विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारची वेगळी एक शेतीची समस्या किंवा कृषीची समस्या आणखी कुठलीही समस्या आहे त्याचा एक आणखीन पुढील तासिकेला बघूया तोपर्यंत धन्यवाद थँक्यू व्हेरी मच